शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्याविषयी एक खोचक असं ट्विट केलंय. हे महाराष्ट्र धर्माचं रक्षण कसे काय करणार असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय. फडणवीसांनी सोशल मीडियावरती केलेल्या पोस्टवरून जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे प्रश्न मांडत खोचक अशी टोलेबाजी केली आहे. जयंत पाटील नेमकं काय म्हणतात आपण बघूयात. महाराष्ट्रामधून प्रकल्प गुजरातला घालवणं, विचारसरणीशी गद्दारी करण्यासाठी प्रोत्साहन देणं, बेरोजगारी वाढवून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणं, शेतमालाला रास्त भाव मिळवून न देणं, शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा पैसे खाणं, हे महाराष्ट्र धर्माचे रक्षण कसं करणार असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र धर्माची व्याख्या सुद्धा मांडली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.